ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या विस्तारीकरणात चाकांच्या दुरुस्ती कारखान्याचा भूमिपूजन सोहळा एकलहरा रोड येथे पार पडला. या भूमिपूजन वेळी प्रथमतः या ठिकाणी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. नाशिक शहराला लाभलेले खासदार हेमंत गोडसे हे नेहमीच नाशिक शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नात असतात. ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या विस्तारीकरणात चाकांच्या दुरुस्ती कारखान्याचे अनंत गीते यांच्या उपस्थितीत गुरुवारी भूमिपूजन पार पडले. यावेळी गीते म्हणाले की खोरे नेहमी माती आपल्याकडे ओढून घेत असते. आतापर्यंतच्या रेल्वे मंत्र्यांनी कायम त्यांच्या राज्याचा विचार करत प्रकल्प त्यांच्या राज्यात नेले. मधू दंडवते यांच्यानंतर सुरेश प्रभू यांनी अधिकाधिक प्रकल्प महाराष्ट्रात आणले आणि भूमिपूजनासाठी रेल्वेमंत्री गोयल यांनीही उद्घाटनासाठी मोठेपणा दाखवत मला संधी दिल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. आणि मग ते पहिल्यांदा सुरेश प्रभूंच्या रूपाने मिळालं, आता पियुष गोयल यांच्या रूपाने आहे. पण ते पण महाराष्ट्राचेच आहेत आणि म्हणून सुरेश प्रभूंच्या रूपाने मिळाल्यानंतर सर्वाधिक लाभ हा सुरेश प्रभूंच्या काळामध्ये झाला हे जाहीर करताना मलाही मनापासून या ठिकाणी आनंद आहे. कारण मी पण त्याचा एक लाभार्थी आहे. एक कारखाना माझ्याही मतदारसंघात झालाय, ज्या भूमिपूजन माझ्याच हस्ते त्या ठिकाणी पार पडलं. शेवटी खोरं नेहमी माती आपल्याकडे ओढतं. त्याप्रमाणे जे जे रेल्वे मंत्री झाले ज्या ज्या राज्यांचे, त्या त्या रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या त्या राज्यांमध्ये सगळे उद्योग कारखाने हे सगळे त्या त्या राज्यामध्ये घेऊन गेले. परंतु सुदैवानं सुरेश प्रभूंच्या रूपानं आपल्याला रेल्वेमंत्री मिळाला आणि आज त्यानंतर पियुष गोयल यांच्या रूपानं या महाराष्ट्राला रेल्वेमंत्री मिळालेत आणि म्हणून निश्चित त्याचा लाभ, रेल्वेचा लाभ हा महाराष्ट्राला झाला पाहिजे. आणि म्हणून खासदार सातत्यानं मागणी करत असतात की एखादा तरी कारखाना आपल्या भागामध्ये यावा. आज 52 कोटी रुपये या कारखान्यावरती, या व्हील रिपेरिंग कारखान्यावरती गुंतवणूक करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलेला आहे, ती तरतूद केलेली आहे. रेल्वे मार्ग वाढणार असल्यानं वाढत्या रेल्वे गाड्यांसोबत चाकांची गरज वाढणार, तशीच रेल्वे चाक निर्मिती व दुरुस्ती प्रकल्प आणि औद्योगिक कॉरिडॉरमुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. मनमाड इंदूर रेल्वे मार्गावरून सुरेश प्रभू व पियुष गोयल नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती करत भविष्यातही युतीकडून अशी अनेक कामे होणार असल्याचं सांगत युतीचे अप्रत्यक्ष संकेत यावेळी सुभाष भामरे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. रेल्वे लाईन्स वाढायला लागल्यात, इलेक्ट्रिफिकेशन फार जोरात सुरू झालं आणि म्हणून वीजची गरज भासायला लागली आणि त्याच्यात खासदार साहेबांनी पाठपुरावा केला म्हणून वीजची फॅक्टरी दिली. कारण 500 दर वर्षाला व्हील्स लागतील अशा पद्धतीने नियोजन आहे. भुसावळच्या सेंट्रल वर्कशॉपमध्ये व्हील्सची जबाबदारी आहे पण ती अपुरी पडते. ही जी प्रगती चालू झाली त्याच्यामुळे आणि म्हणून त्याचा फायदा आपल्यालाही झाला. इथे व्हील्सची फॅक्टरी हा फार मोठा परिसर आहे, 2500 एकरचा परिसर आहे. त्या पद्धतीने इथं विस्तारीकरण निश्चितच व्हायला पाहिजे. आणि मग अशी आप्पांनी विषय काढला, शेतकऱ्यांच्या जर जमिनी गेल्या असतील तर आप्पा अतिशय चांगला मुद्दा आहे, तुम्हाला माझी पण साथ राहील. यशवंतराव चव्हाण या भागाचं प्रतिनिधित्व करत होते गायकवाड साहेब. त्यावेळेस नुकतंच आपले प्रोजेक्ट सुरू झाले होते आणि त्यावेळेस आपल्याला HL मिळाले. आता पॉलिसी बदललेली आहे, आता नवीन कुठलाही उद्योग पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून होणार नाही, सरकारी उद्योग होणार नाही. कारण डिफेन्स प्रोडक्शनमध्ये जर कधी आपल्याला जगाशी कॉम्पिटिशन करायची असेल
तर पब्लिक सेक्टर बरोबर प्रायव्हेट सेक्टर पण यायला पाहिजे होतं. आणि म्हणून नाशिककरांची मागणी होती की नाशिकसाठी काहीतरी असावं. नाशिकचा जरी संरक्षण राज्यमंत्री नसला पण नाशिकचा शेजारचा आहे. आणि म्हणून माझी इच्छा होती की नाशिकमध्ये काहीतरी आणावं. आणि जेव्हा फेब्रुवारीमध्ये डिफेन्स युनिव्हर्सिटी हब ही संकल्पना काढली, ही कदाचित आपल्या लक्षात येणार नाही पण ही संकल्पना अतिशय महत्त्वाची, याच्या माध्यमातून इनोव्हेशन रिसर्च आणि त्याच्या माध्यमातून नवीन नवीन आपल्या आता जसं HAL आहे तिथं विमान तयार होतं, म्हणजे सगळं तिथं तयार नाही होत. या लहान लहान उद्योजकांकडनं ते लहान लहान पार्ट्स घेतात आणि तिथं असेंबल केले जातात. आपल्या माहितीसाठी सांगतो HALचे 250 लघु उद्योजक नाशिकमध्ये. डिफेन्स हबमुळे नाशिकच्या उद्योगाला गती येणार आहे आणि नाशिक पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे या त्रिकोणाचा विकास होणार आहे. रेल्वेला 1 रुपया उत्पन्नातील 94 पैसे खर्च होत असल्यानं विकासासाठी जेमतेम 4 पैसेच उतरतात. या स्थितीत सुविधांच्या गतीसाठी खासगी उद्योगांची भागीदारी गरजेची आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. तत्पूर्वी मंडल प्रबंधक यादव यांनी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण विभागानं 52 कोटींच्या या प्रकल्पातून कारखान्यात वर्षाला 500 चाकांच्या निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित असल्याचं सांगितलं होतं. आमदार योगेश घोलप यांनी 35 वर्षानंतर विस्तारीकरणाची मागणी पूर्ण होत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात नाशिक शहराला लाभलेले खासदार हेमंत गोडसे यांनी या कारखान्याच्या पाठपुराव्याबाबत अधिक माहिती दिली. साहेब, ज्या वेळेस आपलं बजेट होतं तर बजेटमध्ये हा या कारखान्यावरती जी काही तरतूद होती ती वगळण्यात आली होती. परंतु ज्यावेळेस आपण सतत पाठपुरावा असल्या कारणानं ती वेळीच आपल्या लक्षात आली आणि आपण बजेट ज्यावेळेस डिक्लेअर होणार होतं त्याच्या 2-3 दिवस अगोदर पुन्हा त्यावेळेचे आपले तत्कालीन रेल्वेमंत्री प्रभू साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं की आपण ज्याची घोषणा नाशिकमध्ये येऊन केली होती औपचारिक घोषणा, त्या प्रकल्पाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये नाही. त्यांनी सुद्धा तातडीनं अर्थ खात्याशी संपर्क साधून याच्यावरती ती तरतूद करण्यात यावी आणि म्हणजे वेळेच्या एकदम शेवटच्या बजेटच्या दिवशी या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात आली आणि आज या ठिकाणी या कामाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी शुभारंभ होतो आहे. आपल्या त्या ठिकाणी त्याचा त्या कामाचा शुभारंभ केला. परंतु त्यांनी शुभारंभ न करता ज्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला आम्ही निश्चितच नाशिकच्या इंडस्ट्रीसाठी काही तरी काम करल आणि म्हणून त्यांनी तातडीनं संपूर्ण संपूर्ण भारतातील 9 जवळजवळ मोठमोठ्या कंपनीचे CMDs त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी बैठक लावली आणि त्या बैठकीमधून त्यांच्याकडून शब्द सोडून घेतला की तुम्ही नाशिकच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करता काहीतरी काम करावं. आणि त्यांनी सुद्धा ज्यावेळेस सांगितलं की आपण त्या ठिकाणी वेंडर डेव्हलपमेंट. या ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या चाकांच्या दुरुस्ती कारखान्याचे भूमिपूजनवेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल प्रबंधक RK यादव, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे पदाधिकारी दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.